भारतीय जनता पार्टी का अबेदगढ़ माने जाने वाली नागपुर स्नातक निर्वाचन सीट पर अब महाविकास अघाड़ी ने कब्जा कर लिया है अभिजीत वंजारी की जीत से संदीप जोशी समेत पूरी भारतीय जनता समेतवार को जब विधान परिषद की नागपुर स्नातक निर्वाचन चुनाव में विजयी हुए अभिजीत वंजारी अपनी जीत का पत्र लेने के लिए मोमिनपुरा स्टेडियम पहुंचे तब ऊर्जा मंत्री नितिन राउत और महाविकास अघाड़ी के कार्यकर्ता बड़ी संख्या में उप थे महाविकास ने भारतीय जनता पार्टी के संदीप जोशी को जबरदस्त चुनौती देते हुए वे पहले राउंड से ही आगे चल रहे थे वंजारी के लगातार तीन राउंड में आगे रहने से उनका जश्न कांग्रेसी खेमे में मनाना शुरू कर दिया था विभागीय क्रीड़ा संकुल परिसर में देर रात तक कांग्रेसी कार्यकर्ता डटे रहे कांग्रेस का झंडा लहराते हुए वे वंजारी और कांग्रेस के समर्थन में नारेबाजी भी कर रहे थे उन्हें पक्का यकीन था कि वंजारी की ही चुनाव में जीत होगी और चुनाव के नतीजे आने के बाद ये स्पष्ट भी हो गया चुनाव के नतीजे आने के बाद अभिजीत वंजारी को बधाई देने वालों की लंबी कतारें लग गई। पदवीदर चुनाव में भारतीय जनता पार्टी की ओर से भी एडी चोटी का जोर लगाया गया था केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस भी संदीप जोशी के प्रचार हेतु चुनावी मैदान में उतर गए थे लेकिन जब चुनावी नतीजे सामने आ रहे थे तब उनकी सारी चुनावी रणनीतियां विफल होती नजर आई ही निवणूक महाविकास आघाड़ी नेत्याप्रमा सर्व कार्यकर्त मनावरती घेन एकोप्याने काम करूँ हे निवणूक लड़ले है आ विजय कार्यकर्त्या विजय है कारण आज गेल्या अनेक वर्षानंतर जो सर्वांचा समज होता की नागपूरमध्ये आर एस एसशिवाय म्हणजे बी जे पीशिवाय भी कुणी निघूच शकत नाही तो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तो सप्शेर खोटा ठरवला आणि एकोप्याचा निर्णय का असतो ते आपल्याला अभिजित अंजलीच्या रूपामध्ये दिसले हे के जाती वातावरण हे तीन पक्षाची ताकद आहे आदरणीय ने उद्धवजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्य कोरोनाला समोरा गेला आणि महाविकास आघाडीच्या सरकारने जे काम केलं ते जनतेला पसंत आलं आणि त्यामुळेच आपल्याला हा महाविकास आघाडीला संपूर्ण राज्यात विजय मिळाला एकतर्फी महाविकास आघाडीचा हा विजय आहे महाविकास आघाडीचे सर्व म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पिरिपा आणि आर पी आय आणि सर्व घटक पक्ष यांचे सर्व शीर्ष नेते सर्व सामान्य कार्यकर्ते आमचे मंत्री आमदार खासदार आणि सर्वच लोक अत्यंत मेहनतीने या निवडणुकीमध्ये त्यांनी संचालन केलं नियोजन केलं त्याचा हा परिपाक आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही विजयी होऊ शकलो नाही याच्यापूर्वीची जी मतदार यादी होती ती रद्द झाल्यामुळे नव्यानं मतदार नोंदणीचा कार्यक्रम सर्वांनाच हाती घ्यावा लागला आम्हीसुद्धा एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासनं सातत्याने चौदा महिन्यापासून या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या कार्यक्रमाला हात लावला आणि मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली नंतर प्रचार झाला माझी उमेदवारी लवकर जाहीर केली पक्षानं त्याचा फायदा झाला आणि व्यवस्थित नियोजन केल्यामुळे सर्व नेते कार्यकर्ते आणि संघटना चाळीस पन्नास संघटना आमच्यासोबत होत्या प्रत्यक्षात त्या सर्वांनी साथ दिली आणि त्याच्यामुळे हा विजय सहज झाला हंड्रेड पर्सेंट महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याचा फायदा होईल होईल ना कारण ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये राज्यामध्ये जो निकाल लागलेला आहे तो बहुतांश निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूला लागलेला आहे याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रकारच्या निवडणुकीमध्ये होईल